विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। अच्छा, फार छान कार्यक्रमासाठी इथे विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, खरं म्हणजे गावामध्ये यायला आणि गावात बोलायला मला फार आवडत। छान सगळी मंडळी बसलेली आहेत, ऐकतायत, गप्पा मारतायत, बोलतायत, भाषण ऐकतायत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतायत। हे चित्र फार चांगलं असत। वज्रधारिके संपादक दत्तकुमार खंडागळे हे माझे फार जुने मित्र आहेत आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की वांगीमध्ये आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम घेतो आहोत, तेव्हा मला आश्चर्य वाटलं, धक्काही बसला। एका छोट्या गावामध्ये वांगी महारत्न पुरस्काराचं वितरण आयोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे ही खरं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, मोठी घटना आहे आणि फार आनंदाचं पण आहे। अक्षय इंडिकर ज्यांना हा पुरस्कार दिला गेला, दिग्दर्शक आहेत त्याचं नाव, खूप चांगलं काम करतोय अक्षय, माझा खूप जुना मित्र आहे, जुना सहकारी आहे। अक्षयने इथे येणं हेच खरं म्हणजे या कार्यक्रमाची उंची वाढवण्यासारखं आहे। पण अक्षय आला, आवर्जून आला, याचं कारण असं आहे की तोही माणसातनं उगवलेला आहे, माणसांमधूनच मोठा झालेला आहे आणि त्यामुळे त्याला कल्पना आहे की या माणसांशी बोलणं, या माणसांसोबत असणं हे किती महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे सागर गोत पागर, तुझं नाव पण फार छान आहे, सागर गोत पागर अशी लय आहे त्या नावामध्ये। सागर वंचित शोषितांसाठी काम करणारा, पत्रकारिता करणारा खूप खंदा पत्रकार आहे, त्याचाही सन्मान तुम्ही केलेला आहे। तुमच्या लक्ष्मी पूजनाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। डॉक्टर जितेश भाई आता त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी खूप चांगली मांडणी केली आणि मला वाटतं की हे खरं आहे, हे इथल्या गावकऱ्यांचं बळ आहे। भास्करराव पेरे पाटील आज आपल्या सोबत आहे। भास्करराव पेरे पाटील हा तोच माणूस आहे की ज्याचं नावामध्येच पेरे आहे आणि ते कायम पेरणी करत राहिले, कायम पेरा करत राहिले। एक लक्षात घ्या, शेतकऱ्याचं वैशिष्ट्य हे की पेरलं की उगवत याची खात्री त्याला असते, त्यामुळे कितीही संकट आली, दुष्काळ आला, काही झालं तरी शेतकरी पेरत राहतो, शेतकरी काम करत राहतो आणि उगवेल ही शेतकऱ्याची खात्री असते। मला असं वाटतं की गावकऱ्यांनी या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आज करणं, मगाशी डॉक्टर भैयांनी जो उल्लेख केला की नवत्याचं होतं करणं आणि जिथे काहीच घडत नाही त्या ठिकाणी सुद्धा घडवणं हे फार महत्वाचं आहे। भास्कर पेरे पाटलांना ज्यांनी इथे बोलावलं ते डॉक्टर विजय होनमाने, हा एक तरुण सरपंच आहे आणि त्यांना असं वाटतं की माझं गाव या दिशेने गेलं पाहिजे, माझं गाव या वाटेवरून चाललं पाहिजे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे। ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के, बिन मांगे कुछ भी यहाँ मिलता नहीं ये जान कर, अब लड़ाई लड़ रहे हैं लोग मेरे गाव के। लोग जेव्हा उभे राहतात, शेतकरी उभा राहतो तेव्हा काय होतं बघितलं ना, दिल्लीमध्ये आमचा पंजाबचा शेतकरी उभा राहिला, 3 महिने 4 महिने उभा राहिला, सरकार जगमगलं नाही, सरकार हललं नाही, तरी हा शेतकरी उभा राहिला, थंडीमध्ये, वाऱ्यामध्ये, पावसामध्ये उभा राहिला आणि शेवटी ज्यांना कधी हात जोडता येत नाही त्यांनाही हात जोडावे लागले, त्यांना सांगावं लागलं की आमची चूक झाली, आम्ही सगळे शेतकरी कायदे मागे घेतो आहोत हे सांगितलं ना।
पंजाब मध्ये गेल्यावर परवा पळसाभरी थोडी झाली, अचानकपणे असुरक्षित वाटायला लागलं. आणि ह्यांनी सांगितलं होतं पूर्वी आमिर खानला, ज्यांना या देशामध्ये असुरक्षित वाटतं त्यांनी पाकिस्तानला जावं. मग जा ना तुम्ही पाकिस्तानला. ज्यांना भारतामध्ये असुरक्षित वाटतं त्यांनी जावं पाकिस्तानला, हे आमिर खानच्या बायकोला तेव्हाच्या किरणला यांनी सांगितलं होतं. आज तुम्हाला काय वाटलं असुरक्षित, मग तुम्ही जा पाकिस्तानला. अरे मुळात यांना देशच कळला नाही, यांना भारत कळला नाही, यांना काय कळणार आहे माझा शेतकरी काय आहे, माझा सर्वसामान्य माणूस काय आहे. माझ्या सर्वसामान्य माणसामध्ये ते बळ डॉक्टर, त्यांना ठरवलं तर तो वाटचाल नाही करू शकतो, तो या अंधाराच्या विरुद्ध उभा राहू शकतो. हा तो शेतकरी आहे, रोज झुंजतो, रोज लढतो. शेतीमध्ये किती प्रश्न आहे. द्राक्षाची बाग लावली, अवकाळी पाऊस आला, बाग गेली. ऊस लावला, ऊसाचे इतके प्रॉब्लेम सुरू आहे सध्या की टोळी येते पैसे घेते ना गायब होते. बरोबर ना. इस्लामपूरला मी होतो आयतवडे खुर्द मध्ये, म्हणून लोकांनी सांगितलं की टोळीनं त्याला सगळे पैसे घेतले, सगळं झालं, नंतर टोळी गायब. टोळीच्या शोधार्थ शेतकरी गेला तिकडे, ते शेतकऱ्यालाच मारलं. बरोबर ना. प्रश्न काही थोडेच का. एवढे सगळे प्रश्न आहेत, एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत, पण शेतकरी आमचा हिंमत हरत नाही, डगमगत नाही, तो उभा राहतो. कारण माझ्यावर आभाळ जरी कोसळलं तरी कोसळलेल्या आभाळावर मी उभा राहील, अशी जिद्द असते शेतकऱ्याची. या शेतकऱ्याचा सामना जेव्हा करावा लागला तेव्हा आपले सत्ताधीश घाबरले, त्यांना कळलं हे काहीतरी भयंकर लोक. आतापर्यंत यांना नाही कुणी म्हटलंच नाही, कोणी काय बोललं, बर सर, जी सर, हो सर. परवा मी सांगितलं मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. सगळ्यांनी होयच म्हणायचं, कोणी नाही म्हणायचं नाही, कोणी नाकारायचं नाही, कोणी नकार द्यायचा नाही, पण आमचा शेतकरी. तुमच्या विविध शारीरिक वेदनांचे एकच उत्तर, सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल. ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग उपलब्ध. आमचा पत्ता, डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर, विटा. पंजाबचा शेतकरी होता, उत्तर प्रदेशचा शेतकरी होता, तो उभा राहिला आणि त्याने सांगितलं की आम्ही नाही म्हणतो आहोत. तुम्ही आतापर्यंत सगळं खासगीकरण केलं, धनदानग्यांच्या हातामध्ये सगळं देऊन टाकलं, आता आमची शेती पण त्यांच्या हातामध्ये जाणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही आंदोलन करू, आम्ही भांडण करू. एवढा कठीण काळ होता, शेतकरी हल्ला नाही, शेतकरी हरला नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही हलत नाही, हरत नाही, डगमगत नाही, दत्तकुमार खंडागळे मग सांगत होते, एक लक्षात घ्या, आपण बोललं पाहिजे. आणि तुम्ही जर बोललात तर कुठलाही सत्ताधीश तुमच्या समोर वाकणारच, तो कितीही मोठा असो, कितीही तुल्यबळ असो, हिटलरला सुद्धा शेवटी आत्महत्या करावी लागली. पण तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही भूमिका घेतली पाहिजे, भूमिका मांडली पाहिजे. या लोकांचा मुद्दा काय तुम्हाला मी सांगतो. उत्तर प्रदेशची निवडणूक आता तोंडावर आहे, त्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होईल. या निवडणुका आल्या की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करायचा. आणि काय करायचं, हिंदू मुस्लिम, जातीयवाद अशा मुद्द्यांकडे लक्ष वेधायचं. काही झालं की हिंदू मुस्लिम, काही झालं की हा या जातीचा तो त्या जातीचा. एक लक्षात घ्या, भारताचं वैशिष्ट्य हे, तुझ्या माझ्या देशाचं वेगळेपण हे, या देशाचा मालक कोण आहे, या देशाचा मालक आहे सर्वसामान्य माणूस. हा देश कुठल्या मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश आहे त्या सर्वसामान्य माणसांचा. सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, तुम्हाला पंडित नेहरू माहिती आहेत, माहिती आहेत ना. पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान झाले,
डॉक्टर भैया जेव्हा ते झाले पंतप्रधान त्या विरोधकांना असं वाटलं की आता पंतप्रधान झाल्यानंतर पंडित नेहरूंची लोकप्रियता कमी होईल, कारण जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत माणूस लोकप्रिय असू शकतो, सत्तेत आला की लोकप्रियता कमी व्हायला सुरुवात होते कदाचित, पण पंडित नेहरूंची लोकप्रियता काही कमी होत नव्हती, लोकप्रियता वाढत होती. विरोधकांनी ठरवलं की आता पंडित नेहरूंची बदनामी करायची, ते आजही सुरूच आहे डॉक्टर, आजही सुरू आहे पंडित नेहरूंची बदनामी करायची. आणि मग काय केलं त्यांनी, पंडित नेहरूंची एक जाहीर सभा होती, त्या जाहीर सभेमध्ये एका आजीबाईला तयार केलं, हे आपल्या आजीबाई बसतात ना पुढे, तशी एका आजीबाईला तयार केलं. काय तुमचं नाव आजीबाई? काय नाव? फुलाबाई. असे का फुलाबाईला तयार केलं, फुलाबाईला सांगितलं फुलाबाई फुलाबाई तुझा नवरा काय करतो? म्हणे काय बाबाचा काय मजुरी करतो. बर म्हणे पोरगा काय करतो? काय नोकरी शोधतोय या तू, काय तर नोकरी मिळाली नाही. तुझ्या घराचं खोपट कसं आहे? काय खोपटात अंधार आहे, लाईट नाही. पण तुझा नवरा काय करत होता? स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये माझा नवरा लढला. मग म्हणे जा त्या पंडित नेहरू खाली उतरले की त्या पंडित नेहरूंचा गचोरा पकड आणि त्यांना विचार स्वातंत्र्याच्या आंदोलनात तू पण लढला, माझा नवरा पण लढला. स्वातंत्र्य मिळालं, लोकशाही आली, तू झाला पंतप्रधान, तुला गाडी घोडा बंगला सगळं मिळालं. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये माझा नवरा पण होता, त्याला काय मिळालं? लोकशाही आल्यामुळे मला काय मिळालं? लोकशाही आली तरी सुद्धा माझ्या खोपट्यामध्ये अंधारच आहे, तू झाला पंतप्रधान, लोकशाही आल्यामुळे मला काय मिळालं? झालं म्हाताऱ्याने पाठ केलं. फुलाबाई म्हटले आता विचारणार बरं का फुलाबाई, पंडित नेहरूंचं भाषण झालं रे झालं, पण पंडित नेहरू थेट लोकांशी गप्पा मारायचे. मी जसं बोलतोय हा तुमचं काय म्हणणं आहे, ते काही मन की बात करत नव्हते डॉक्टर, ते लोकांशी बोलायचे, त्यांचं ऐकायचे. त्यांनी गप्पा मारल्या सगळं झालं, भाषण संपलं. भाषण संपल्यानंतर पंडित नेहरू, तुम्हाला पंडित नेहरूचं व्यक्तिमत्व माहित आहे, राजबिंडा उमदा एकदम उंचा पोरा छान पंडित नेहरू आपले निघाले. उतरले खाली की फुलाबाई आले. काय फुलाबाई? फुलाबाई आली. फुलाबाईनं पंडित नेहरूंचं गचोरा पकडलं, पाठ केलं होतं तिनं गचोरा पकडलं आणि म्हणले सांग रे मला, तू झाला पंतप्रधान, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तू नेतृत्व केलं, तू झाला पंतप्रधान, त्यामुळे तुला काय मिळालं? तर तुला घोड गाडी मिळाली, बंगला मिळाला, पंतप्रधान झाला असतो. त्याच आंदोलनामध्ये मी पण लढले, माझा नवरा पण लढला, पण माझ्या खोपट्यामध्ये अंधारच आहे, लोकशाहीमुळे मला काय मिळालं? पंडित नेहरू फुलाबाईला देशद्रोही म्हटले नाही. पंडित नेहरू फुलाबाईला जा पाकिस्तानला असं म्हटले नाही. पंडित नेहरूंनी फुलाबाईचा हात प्रेमानं दत्तकुमार हातात घेतला, तो मायेने पुरवावा फुलाबाईचा हात आणि म्हणाले आईसाहेब तुझ्या खोपट्यात अंधार आहे, हे वाईट आहे आणि पंतप्रधान म्हणून हे माझं अपयश. बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. काय बाबा तुम्ही आधीच पेड आणले, नंतर चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टिप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे, लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मघाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असते की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. त्यामुळे तुझ्या खोपट्यामध्ये उजेड येईल
हे मी नक्की करेन. पण आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुझा प्रश्न असा होता, लोकशाही आल्यामुळे मला काय मिळालं? लोकशाही आल्यामुळे तुला हे मिळालं की तू पंतप्रधानाचं गचोरं पकडू शकतो. अक्षय गचोरं पकडण्याची ही हिंमत सर्वसामान्य माणसामध्ये आली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसामध्ये येणं महत्वाचं आहे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या देशाचा मालक कुठलाही नेता नाहीये, या देशाचा मालक तुम्ही आणि मी आहे. पतंगराव कदमांचं कर्तृत्व हे कर्तबगारी हे आमच्या खूप गप्पा व्हायचे. पुण्यामध्ये मी संपादक असताना पतंगराव मस्त माझ्यावर यायचे, केबिन मध्ये मस्त भरपूर गप्पा मारायच्या आणि एकदम आघळ पकड. पतंगराव साहेबांचं गप्पा एकदम आघळ पकड होत्या. हे तुम्हाला नव्या पिढीने शिकलं पाहिजे. तुम्ही फारच एकदम प्लांड आणि ऑर्गनाइज झालेले असं येतात. विश्वजित मी म्हटलं, अरे विश्वजित म्हटलं आघळ पकड व्हा जरा, एवढं तुम्ही असं ऑर्गनाइज नाही चालत. गप्पा मारा, मस्त पैकी मांडे ठोकून लोकांमध्ये बसा, मजा करा. पतंगराव असे एकदम असे यायचे, काय विचारायचं नाही, काय नाही, दरवळ पुढे जाऊ सर. साहेब काय विषय, काय नाही तू चाललो होतो इकडे, आठवण आली तुमचे प्रश्न. एक लक्षात घ्या, पतंगराव कदमांचं वेगळेपणाने कर्तृत्व हे आहे, त्या सगळ्याच नेत्यांचं कर्तृत्व आणि कर्तबगारी हे आहे की ते माणसांमधनं उगवलेले नेते. हे बाकीचे नेते मीडिया, मार्केटिंग, मनी यांनी उभे केलेले आहेत. इमेज मेकिंग कंपन्यांनी हे नेते उभे केलेले आहेत. शरद पवार काय, पतंगराव कदम काय, ही माणसं ही माणसात उगवलेली माणसं आहेत, माणसात मोठी झालेली माणसं आहेत, शून्यात मोठी झालेली माणसं आहेत. मी गमतीनं सांगत असतो, या सगळ्या मोठ्या नेत्यांमध्ये सगळे दोष पण आहेत, गुण पण आहेत, पण ते माणसांचे आहेत, मशीनचे नाही आहेत. हे इमेज मेकिंग कंपन्यामध्ये कसे त्यांना शिकवतात बरं का, कंपन्या बरं का, सध्या कंपन्या आहेत त्या नेत्यांना ट्रेनिंग देतात. स्टेजवर गेलं की असं हसायचं, स्टेजवर गेलं की उजवा हात असा वर करायचा, एवढाच करायचं. कशाला ट्रेनिंग देतो, तुला जाऊ देत चाला लोकांमध्ये. हे असले इमेज मेकिंग कंपन्या आणि मशीन कंपन्या ज्या आहेत ना, यांच्यामुळे काय होत नाही. माणसांशी बोललं पाहिजे, माणसांशी नातं सांगितलं पाहिजे आणि माणसं महत्वाची आहेत. भारताचं वेगळेपण काय आहे, भारतामध्ये इथला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. आम्ही भारताचे लोक केंद्रबिंदू आहे. मला एक सांगा, भारत आणि पाकिस्तान वेगळे काय झाले बरं, कोण सांगेल मला? फुलाबाई तुम्हाला सोडत नसतो मी, तुमच्याकडे जेवणच जाणार. भारत आणि पाकिस्तान वेगळे का झाले, कुठल्या मुद्द्यावर झाले वेगळे सांगा, कोण सांगेल मला पटकन? वांगीतले लोक म्हणजे हुशार लोक आहेत, मला माहिती आहे. धर्माचा मुद्दा होता बरोबर, धर्माच्या मुद्द्यावर पाकिस्तान वेगळा झाला जर असेल तर पुन्हा पाकिस्तान का फुटला? पाकिस्तान मुस्लिमांचा होता आणि बांगलादेशाचा धर्म पण तोच होता. तरीही पाकिस्तान फुटला, पाकिस्तान वेगळा झाला, पण तुमचा माझा देश भारत मात्र विनाकार छेपावे. एवढे धर्म आहेत, एवढे पंथ आहेत, एवढ्या भाषा आहेत, पण तरीही हा देश कुठल्या धर्माचा नाही, हा देश कुठल्या जातीचा नाही, हा देश कुठल्या पंथाचा नाही, हा देश कुठल्या भाषेचा नाही. जगाच्या पाठीवर युरोपियन युनियन मध्ये मिळून जेवढ्या भाषा आहेत त्याहून जास्त भाषा माझ्या एकट्या भारतामध्ये आहे. जगातले सगळे धर्म भारतामध्ये आहेत. तुम्हाला माहित आहे जगातली सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश हा पाकिस्तान नाहीये, तो इंडोनेशिया नंतर भारत आहे. एवढे सगळे धर्म आहेत, एवढे सगळे पंथ आहेत, एवढ्या सगळ्या भाषा आहेत, पण तरीही गुण्या गोविंदाने माझा देश पुढे चाललेला असताना काही लोकांना हेच नको आहे, त्यांना जाणीवपूर्वक हिंदू विरुद्ध मुस्लिम असं भांडण लावायचं. तर जातींमध्ये भांडण लावायचं आहे, जातींमध्ये आणि धर्मामध्ये भांडण लावणारे हे जे लोक आहेत ना, यांना लक्षात घेतलं पाहिजे. हे भारताचे लोक नाहीत, आयडिया ऑफ इंडिया ही नाही, भारताची कल्पना ही नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. मला एक सांगा, तुम्हाला मजा सांगतो. इस्रायल नावाचा देश आहे, तुम्ही ऐकलंय का इस्रायल? इस्रायलमध्ये तेल अबीब नावाचं एक मोठं शहर आहे. त्या तेल अबीब शहरामध्ये मी गेलो होतो. तेल अबीब हे इस्रायलमधलं खूप स्मार्ट शहर मानलं जातं. एकदम चांगले रस्ते, ड्रेनेजची उत्तम व्यवस्था, पार्किंगची खूप चांगली व्यवस्था, असं सगळं आहे. तिथं मी गेलो आणि म्हटलं अरे हे शहर फारच चांगलं आहे, या शहरापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. त्या तेल आयोगाचे महापौर मला म्हणाले, आवटे साहेब तुम्हाला माहित आहे का,
ते लावीची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती आहे? म्हणजे 4 लाख. अख्ख्या इस्रायलची लोकसंख्या आहे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही लोक 2 कोटीची मुंबई कशी सांभाळ? आणि मग माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्राचा विचार केला लोकसंख्येच्या बाबतीत, तर महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे. जगामध्ये 9 देशांची लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या या देशाची आहे, एवढे धर्म आहेत, एवढे पंथ आहेत, पण तरी सुद्धा हा देश दिमाखात झेपावला. कारण हा देश कुठल्याही एका जातीचा नाही, कुठल्या एका धर्माचा नाही, कुठल्या एका पंथाचा नाही. पण जाणीवपूर्वक, जाणीवपूर्वक या देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक मूळ मुद्द्यांबद्दल काहीच बोलायचं नाही आणि नको त्या मुद्द्यांना राजकारणामध्ये महत्वाचं स्थान द्यायचं असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो, हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि मी अंतिमतः सुद्धा भारतीय आहे. जातीच्या पलीकडे गेलं पाहिजे, धर्माच्या पलीकडे गेलं पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, तुम्हाला एक गप्पा सांगतो बरं का, बोला भाई, एक गोष्ट सांगतो. तेवढं सुनबाईला सांगा जेवणाची तयारी. मी अकोल्यामध्ये होतो. अकोला तुम्हाला माहिती आहे का, विदर्भातलं अकोला नावाचं एक शहर आहे. त्या अकोल्यामध्ये मी लोकमतचा संपादक होतो आणि लोकमतचा संपादक म्हणून जेव्हा मी जॉईन झालो, तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की मी आलो पश्चिम महाराष्ट्रातनं. भास्करराव, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं बरंच सुरू असतं ना. तर मी आहे पश्चिम महाराष्ट्रातला. मला विदर्भातले लोक असं म्हणतील की हा पश्चिम महाराष्ट्रातला माणूस आपल्याकडे संपादक म्हणून कसा काय असं काहीतरी म्हणतील. पण डॉक्टर साहेब, लोकांचा प्रश्न तो नव्हता. लोकांचा प्रश्न होता, संजय आवटे. आवटे म्हणजे कोण? लोकांना एवढी चिंता, आवटे म्हणजे आवटे. आवटेचा काही शब्दार्थ मला माहिती नाही, पण माझं नाव आहे संजय श्रीधर आवटे. म्हणजे जो जे वांचिन तो ते लाव. संजय पाटील असले की तर अंदाज बांधता येतो, संजय गोखले असेल तर अंदाज बांधता येतो, संजय देशपांडे असेल तर अंदाज बांधता येतो, संजय श्रीधर आवटे. आवटे म्हणजे कोण? पहिल्या दिवशी माझ्याकडे, मग ते अकोल्याचं वैशिष्ट्य असं आहे की ब्राह्मण मोठ्या संख्येनं, अरुण दिवेकर ब्राह्मणच तिथे अकोल्यात मंत्री होते, बौद्ध मोठ्या संख्येनं, प्रकाश आंबेडकर हे खुल्या मतदारसंघातनं आमदार झाले होते, खासदार झाले होते, मराठा मोठ्या संख्येनं, पुरुषोत्तम खेडेकर अकोल्याचेच, सगळी मंडळी मोठ्या संख्येनं. मी गेलो पहिल्या दिवशी, ब्राह्मण संघटनेचे लोक माझ्याकडे आले, मला म्हणाले एक व्याख्यान ठेवायचं आहे. कुठल्या विषयावर बोला? म्हणजे तुम्ही सांगा. मला म्हटलं ज्ञानेश्वरांचं पसायदान या विषयावर बोला. म्हटलं मला आवडेल. मी ज्ञानेश्वरांच्या पसायदानावर 2 तास बोललो. ज्ञानेश्वरांवर बोलतोय म्हणजे हा ब्राह्मण आहे. आता ह्या ज्ञानेश्वराला त्यांनी तेव्हा ब्राह्मण मानलं नाही, आता ब्राह्मण म्हणतात. त्या ज्ञानेश्वराचे किती हाल केले तुम्हाला माहिती आहे ना. नंतर पुन्हा म्हणे समाधी घेतली. कुठली समाधी? यांनी काय उद्योग केला काय माहिती. तुकाराम वैकुंठाला गेले. अरे बरे वैकुंठाला जागे. बाकी कोणी वैकुंठाला गेलं नाही तुमच्यापैकी, तेच बरे गेले. तो म्हणे ब्राह्मण असणार. माझं भाषण झालं. मला म्हणाले पण आवते साहेब बरं झालं, तुम्ही आपले आहात. काय हे रिझर्वेशनमुळे सगळं त्यांनाच मिळत चाललंय. पण हे कसं आहे? धोक्याचं क्षेत्र आहे आपल्या. हे तरी आपल्याकडे पाहिजे. आपल्या माणसाकडे संपादक पद आलं, आम्हाला फार आनंद झाला. म्हटलं मलाही फार आनंद झालं. त्याच्यानंतर तिथे पुरुषोत्तम खेडेकर एकदा माझ्या ऑफिसमध्ये आले. मराठा सेवा संघ तेव्हा जोरात होता आणि आह साळुंखे हे माझे गुरु. मी ज्या फार कमी लोकांच्या थेट पाया पडतो त्यापैकी आह साळुंखे. आह साळुंखेंना घेऊन पुरुषोत्तम खेडेकर माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मी आहांच्या पाया पडलो. खेडेकरांना असं वाटलं, त्यांनी अभ्यास केला कुठेतरी, की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवटे मराठा असतात. त्यांचा शोध, त्या शोधाला अर्थ काहीच नाही, पण हे चिवट असतात ना, शोध घेत राहतात. ते मला म्हणले आवटे साहेब, आपल्याला एक मराठा सेवा संघाच्या तरुण पोरापोरींसमोर एक भाषण पाहिजे, तुम्ही या.
आणि भाषण करा. मी म्हटलं मी जातीच्या व्यासपीठावर येत नाही, म्हटलं बॅनर काढून टाक, पण तुम्ही या आमच्या मुला मुलींशी गप्पा मारा. तरुण मुलांशी गप्पा मारायच्या, त्यामुळे मी गेलो. मी गेलो आणि त्या भाषणामध्ये मी एवढंच म्हणालो, कुठल्याही जातीला अभ्युदयाची आशा, प्रगतीची संधी तेव्हाच मिळेल जी जात मुळात जात सोडेल. मराठ्यांनी जातीच्या अहंकारातून बाहेर पडलं पाहिजे. मराठ्यांमध्ये सर्वाधिक आंतरजातीय लग्न झाली पाहिजे. तुम्ही सांगता वारसा शाहूंचा, शाहूंनी काय केलं वगैरे वगैरे बरंच बोलतो. पुरुषोत्तम खेडेकर म्हटले माझं भाषण झाल्यावर, आवटे साहेब वाईट बोलले, पण आपलाच माणूस आहे. आणि माझी खात्री आहे की आवटे साहेब नंतर असं काही बोलणार नाही. म्हटलं ही अपेक्षा आहे का धमकी आहे? त्याच्यानंतर 6 डिसेंबर आला. 6 डिसेंबर आल्यानंतर माझी घणाघाती भाषणं आंबेडकरांवर सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आयकॉन. कुठेही ठिकाणी माझी भाषणं, एवढी भाषणं मी दिली, तो पूर्ण सप्ताह असतो 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर प्रचंड माझी व्याख्यानं झाली बाबासाहेबांवरची. शेवटचं भाषण एवढं रंगलं की माझं शेवटचं भाषण झाल्यानंतर आयोजकांनी मला घट्ट मिठी मारली आणि कानात म्हटले, जय भीम साहेब सांगितलं नाही तुम्ही आपल्या. सगळी भाषणं झाली, सगळं झालं. अकोल्यामध्ये मी साधारणपणे 2 वर्ष होते आणि 2 वर्षानंतर जेव्हा माझा समारोप निरोप समारंभ झाला, कारण मी पुण्यामध्ये माझी बदली झाली, लोकमतचा सहसंपादक म्हणून मी पुण्यामध्ये येणार हे निश्चित झालं, तेव्हा अकोलेकरांनी माझा एक निरोप समारंभाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला प्रकाश आंबेडकर, अरुण दिवेकर अशी सगळी मंडळी हजर होती. त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका होत्या. त्या प्राध्यापिका म्हटल्या, आवटे सर 2 वर्ष अकोल्यामध्ये होते पण जात नाही कोण होते. मी माझ्या भाषणामध्ये असं म्हणालो की मी जात चोरत नाही, मी जात लपवत नाही, पण ज्याला आजही जात ही आपली ओळख सांगावी लागते याचा अर्थ तो अद्याप माणूस झालेला नाही. माणूस होण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. आपण गप्पा फार मारतो स्टेजवर फुले शाहू आंबेडकर, पण घरात गेल्यानंतर पुन्हा तेच करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे तुम्हाला जावं लागणार आहे. आणि जातीच्या धर्माच्या पलीकडे गेल्याशिवाय, कारण मी तुम्हाला सांगतोय, जात आणि धर्माच्या नावानं विभाजन करण्याचा मोठा डाव आखला जातो आहे. त्या तो डाव उधळायचा असेल तर तुम्हाला माणूस व्हावं लागेल, तुम्हाला भारतीय व्हावं लागेल. मी जे तुम्हाला म्हटलं की हा असा देश आहे की ज्या देशामध्ये माझे कविता आहे, त्या कवितेमध्ये मी असं म्हटलेलं आहे. परवा मी जेव्हा बलवडीमध्ये बोलताना ही कविता सांगितली होती, त्या कवितेमध्ये मी असं म्हटलेलं आहे, धर्मानं पेटवलेल्या बणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खा सिंगच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणाला दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारले तरी हीच माझ्या देशाची कथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्या. हे वेगळेपण आहे भारताच. ज्या लाल किल्ल्यावरून आपले पंतप्रधान हिंदू राष्ट्र करण्याची घोषणा करतात, तो लाल किल्ला कोणी बांधला? ताजमहाल कोणी बांधलाय? ही परंपरा भारताची आहे, लेगसी भारताची आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला या पद्धतीनं पुढे जावं लागणार आहे. हा देश कुठल्या एका धर्माचा नाही, हा देश कुठल्या एका जातीचा नाही, हा देश कुठल्या एका भाषेचा नाही, हा सगळ्यांचा देश. तरी सुद्धा जाणीवपूर्वक वेगळा विचार मांडायचाच नाही, वेगळी भूमिका घ्यायचीच नाही असा प्रयत्न होताना दिसतो. तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. मलाही सांगा, डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून का झाला? गोविंद पानसरेंचा खून का झाला? ज्याने खोटा शिवाजी सांगितला त्याला महाराष्ट्र भूषण मिळतं, आणि ज्याने खरा शिवाजी सांगितला त्याला गोळ्या मिळतात. गोविंद पानसरेंचा खून का झाला? कलबुर्गींचा खून का झाला? गौरी लंकेशचा खून का झाला? कारण त्यांनी वेगळा विचार मांडला. मला असं वाटतं की तुम्हाला वेगळा विचार मांडता आला पाहिजे, त्या वेगळा विचार मांडण्याची जागा, अवकाश, संधी असली पाहिजे. आमच्या पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी तेच केलं, त्यांनी वेगळा विचार मांडला. तो डगमगला नाही, हरला नाही, गप्प बसला नाही, तो बोलत राहिला, थेटपणे बोलत राहिला. तर लोकशाहीमध्ये ती हिंमत आहे. तुम्ही कोणाचाही बखोट पकडू शकता, तुम्ही कोणालाही सत्तेतनं खाली उतरवू शकता. आणि म्हणून बोललं पाहिजे. दत्तकुमार मगाशी म्हणाले की माध्यम, मॅडम ऐका, मॅडम दत्तकुमार मगाशी म्हणाले की माध्यम बोलत नाही,
माध्यम बोलत नाहीत, माध्यम मूक आहेत, माध्यम मूक गिरून गप्प आहेत. पण मला असं वाटतं की आता सोशल मीडियामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम.